विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही. खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विरोधी पक्ष आल्या. जर तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो. आणि मला अपेक्षा होती की आमच्या विदर्भाचे सुपुत्र असलेले विजयभाऊ वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, ज्यांनी चर्चा मांडली ते नानाभाऊ आमचे पटोले विदर्भवादी आहेत. किमान तुम्ही असताना तरी विदर्भाचा प्रस्ताव या ठिकाणी येईल अशी अपेक्षा विजयभाऊ होती. मला त्याच्यापेक्षा आश्चर्य वाटतं आता आमच्या शिवसेनेचे आहेत प्रभूसाहेब तुम्ही तरी, कारण परवा म्हणजे जरी उद्धवजी सभागृहात बोलत नसले तरी बाहेर मीडियाला बोलले आणि त्यांनी सांगितलं की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. पण किती आश्चर्य आहे, तुम्ही देखील त्या संदर्भात चकार शब्द या ठिकाणी काढला नाही. म्हणजे उद्धवजी नाही ऐकत? अच्छा, मग उद्धवजींना सांगतो तुमचं ऐका म्हणून. पण मला या गोष्टीच मी अतिशय खेद व्यक्त करतो की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विसर पडला ही खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे. आता खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायचा असतो, तो त्यांचा एक प्रकारे अधिकार आहे. पण अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं. आता अध्यक्षांचं आम्हाला ऐकावं लागतं. आमचे बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष ते सांगतात मला ऐकावं लागतं. तसं माननीय नानाभाऊंनी खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्याची प्रॉपर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.